नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पशुसंवर्धन विभाग भरती 2023 पद पशुधन पर्यवेक्षक तांत्रिक विषय, तर आज आपण शेळीवर आधारित 100 महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर काल आपण शेळी या घटकावर आधारित 15 ते 20 मिनिटाचे अतिशय महत्त्वाचं मुद्दे मांडणीनुसार आपण अभ्यास बघितलेला आहे. तर आज आपण 50 ते 100 प्रश्न बघणार आहोत. तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघा, कारण हे जे प्रश्न आहेत कालच्या याच्यामधले नाहीत, हे वेगळे प्रश्न आहेत. तर या दोन व्हिडिओमधून तुमचा 70 ते 80% अभ्यासक्रम कव्हर होऊन जाते. चल तर आदर मित्रांनो, लगेच सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, पांढरे मुलायम केसासाठी प्रसिद्ध शेळी कोणती? काश्मीरी. तर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारू शकतात, काश्मीरी शेळी कोणत्या प्रदेशामध्ये राज्यामध्ये आढळतं? AATM कोणत्या प्राण्याला म्हणतात? शेळीला म्हणतात. प्रश्न क्रमांक 3, वाळवंटातील चालता फिरता फ्रीज कोणत्या प्राण्याला म्हणतात? तर शेळीला म्हणतात. शेळी वर्गात नवजात करडाला जन्म देण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर किंडिंग म्हणतात. 4 नंबरचा प्रश्न बघूया, जनावरांना होणाऱ्या रोगापैकी महत्त्वाचा रोग कोणता? बुळकंडा रोग आहे मित्रांनो, याच्यामुळं जास्त जनावरं मृत पावतात. 6 नंबरचा प्रश्न, नॅशनल डेअरी दूध डेव्हलपमेंटची स्थापना कधी झाली? 1965 झाली. आता याचं मुख्यालय कुठे तुम्ही सांगू शकता कमेंट करून. प्रश्न क्रमांक 7, नर व मादीला दाढी असणारी विदेशी शेळीची जात कोणती? तर सानेन. प्रश्न क्रमांक 8, सानेन सरासरी एका तास किती लिटर दूध देते? तर 800 लिटर दूध देते मित्रांनो. काही पुस्तकामध्ये 600 दिलेलं आहे, 650 दिलेलं आहे. जसा पर्याय तसं उत्तर करायचं असते, ऑनलाईन पेपर आहे. तर 9 नंबरचा प्रश्न बघूया आपण लगेच, मिल्क चॅम्पियन म्हणून कोणत्या शेळीला ओळखतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, टोंगनबर्ग शेळी. 10 नंबरचा प्रश्न बघू, लगातार 2 वर्ष दूध देणारी शेळीची जात कोणती? टोंगनबर्ग शेळीच. चॉकलेटी रंगाची विदेशी शेळी कोणती? तर टोंगनबर्ग शेळीच. 12 नंबरचा प्रश्न बघू, टोंगनबर्ग शेळी कोणत्या देशात आढळते? स्वित्झर्लंड मधील टोंगनबर्ग भागामध्ये आढळते. नावामध्ये सर्व आहे मित्रांनो. तुम्ही जर नवीन असाल तर पशुसंवर्धनासंबंधित 5 ते 6 व्हिडिओ आपण या चॅनेलला अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. अंगोरा शेळीपासून मोहोर वर्षाला किती मिळते? तर 1.5 ते 2.5 किलो मिळते वर्षाला. पानासारखे कान असणारी भारतीय शेळीची जात कोणती? तर शिरोही. 15 नंबरचा प्रश्न, शिरोही ही शेळीचे उगमस्थान कोणते? तर शिरोही जिल्हा, राजस्थान. 16 नंबरचा प्रश्न बघू, न्युम्बियन व जमनापरी संकरातून कोणती जात निर्माण करण्यात आली? तर एग्लो न्युम्बियन ही शेळीची जात निर्माण करण्यात आली. तर एग्लो न्युम्बियन ही जात कोणत्या देशाने तयार केली? तर इंग्लंड देशाने तयार केलेली आहे. चेंग थांगी बकरीला टिंबटिंब असेही म्हणतात. काश्मीरी शेळी. काश्मीरच्या पहाडी क्षेत्रात आढळणारी शेळी कोणती? काश्मीरी शेळी. जास्त रोगप्रतिकार शक्ती असणारी भारतीय शेळीची जात कोणती? मारवाडी शेळी. बकरी व मेंढीमध्ये मधील संकराला म्हणतात कायमेरा. बकरी आपल्या वजनाच्या 90% कोरडा चारा खाते, 5 ते 7%. बकरीच्या नोंदणीकृत भारतीय जाती किती आहेत? 34 आहेत मित्रांनो. तर भारतामध्ये आपल्या किती जातीच्या शेळ्या आढळतात? 20. तर आता बघा, इथं नोंदणीकृत जाती 34 दिलं, तिथं दिलं 20 प्रकारच्या शेळ्या आढळतात कालच्या व्हिडिओमध्ये. तर आता कसा असतो, परीक्षेमध्ये प्रश्न येत होतो, पर्याय बघायचा असतो. पर्याय जर 20 नाही दिलं किंवा 34 असलं 34, जर 20 दिलेलं असेल 34 नाही तर 20. तर 24 नंबरचा प्रश्न बघू, शेळ्यांना कोणते हवामान चांगले मानते? तर उष्ण आणि कोरडे हवामान चांगले मानते. शेळ्यांना होणाऱ्या ब्रुसलेसिस रोगात दुसरे नाव काय आहे? माल्टा शावर. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, ब्रुसेलोसिस हा आजार विषाणूमुळे होतो, आणि जे हे असतात गोचिडामुळे होतो. जमनापरीचे मूळ स्थान कोणते? इटावा, उत्तर प्रदेश. 27 नंबरचा प्रश्न, जादुई बकरी कोणत्या शेळीला म्हणतात? जमनापरी. 26 नंबरचा प्रश्न बघू,
जमनापरीचे सरासरी वजन किती असते? तर 60 किलो असते मित्रांनो जमनापरीचे वजन. आणि जमनापरीचा जो बोकड्या असतो बोकड त्याचं वजन सरासरी 90 किलो असते. रोमन नाक किंवा पोपटासारखे नाक असणारी शेळी कोणती? तर जमनापरी. तिचे नाक पोपटासारखे असते म्हणून. लटकलेल्या कानाची शेळी जात कोणती? तर जमनापरी. तिचे पुढे कान लटकलेली असतात. हरणासारखे कान असणारी शेळी कोणती? तर बारबेरी, कारण हिचे कान खूप लहान असतात. कमी जागेत बांधून पाळता येणारी शेळी कोणती? बारबेरी. हिला सिटी ऑफ क्वीन असेसुद्धा म्हणतात. डेअरी बकरी म्हणून कोणत्या बकरीला ओळखतात? बारबेरी, कारण ती एकाच जागेवर असते. हरणासारखे कान असणारी शेळी बारबेरी. बिटल जातीच्या शेळ्याचा उगम कुठे झाला? पंजाब, गुरुदासपूर. कोणत्या जातीच्या बोकड्यांना दाढी असते? बिटल. झरखाना बकरीचे उगमस्थान अलवर, राजस्थान. अति पावसात तग धरू शकणारी शेळी कोणती? कोकण कन्याळ. मित्रांनो, कालचा तुम्हाला जर बकरीचा टॉपिक कम्प्लीट करायचा असेल पूर्ण व्यवस्थितपणे, तर कालचा व्हिडिओ नक्की बघा, कारण कालच्या ह्याच्यामध्ये नुसतं मुद्देसूट मांडणी घेतलेली आहे आणि आज आपण प्रश्न घेतलेले. तर कालचे आणि यांच्यामध्ये व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न अलग अलग आहेत. तर 38 नंबर 39 नंबरचा प्रश्न बघू. अति पावसात तग धरू शकणारी कोकण कन्याळ हा झालेला आहे. 40 नंबरचा प्रश्न बघू. राष्ट्रीय बकरी संशोधन संस्था स्थापना कधी झाली? 1979 झाली. कुठं झाली मित्रांनो? उत्तर प्रदेशमधील मथुरामधील एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी झालेले. 41 नंबरचा प्रश्न बघू. आईल्या शेळीपालन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? महाराष्ट्र. आता महाराष्ट्र राज्याने भरपूर शेळीपालनासंबंधी योजना सुरू केलेली आहे. हा चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न आहे. गंगा यमुना नदी खोऱ्यात आढळणारी शेळी कोणती? जमनापरी. 43 नंबरचा प्रश्न. टॉलेस्ट ब्रीफ ऑफ इंडिया कोणत्या शेळीस म्हणतात? जमनापरी, कारण ती मांस जास्त देते. 45 नंबरचा प्रश्न बघू. जर्सी क्वीन कोणत्या शेळीस म्हणतात? अल्फाइन शेळी. 2 वेतनातील अंतर किती असते मित्रांनो शेळीचं? तर याचं उत्तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्था अंबिकानगर, राजस्थान. केंद्रीय शेळी मेंढी प्रकल्प कुठे आहे? पलटण, महाराष्ट्र. कोण्या जिल्ह्यामध्ये? तर सातारा. 49 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील टिंब शेळी मांसासाठी प्रसिद्ध आहे? उस्मानाबादी. बोर जातीच्या शेळीचे मूळस्थान आफ्रिका. पुण्यश्लोक आयल्यादेवी शेळी मेंढी महामंडळ मुख्यालय पुणेला. शेळ्यांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या आजारांमुळे होते? बुळकांडीमुळे. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझं जर आवडला असेल प्रश्न उत्तरे ह्या आपण सर्व वनलायनर घेतलेले आहेत पूर्ण महत्त्वाचे, तर तुम्ही माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच रोज नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील. तर उद्या आपण बघणार आहोत मेंढ्याबाबत आपण उद्या बघणार आहोत मित्रांनो. तर ठीक आहे, धन्यवाद. मेंढ्यावर तिच्या जातीबद्दल आपण उद्या व्हिडिओ टाकणार आहोत आपल्या चॅनलला. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.